नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अँकर मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. युक्रेन रशिया युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत आहे. चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी येथे सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित शांग्रीला डायलॉगमध्ये बोलताना झेलेन्स्की यांनी ही माहिती दिली आहे. गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. अमेरिकेने सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या गाझामध्ये 3 टप्प्यातील कायमस्वरूपी युद्धबंदीच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याची विनंती केली. यूएनमधील US राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफील्ड यांनी ठरावाला पाठिंबा देण्यासाठी इतर 14 परिषद सदस्यांना ठरावाचा मसुदा पाठवला आहे. मालदीवच्या मुइझू सरकारने इस्रायल आणि हमास संघर्षात पॅलेस्टिनींना पाठिंबा दिलेला असताना सरकारने परपत्राच्या नियमात बदल केला आहे. यानुसार इस्रायल परपत्रावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर इस्रायल नागरिकांना मालदीवला प्रवेश करता येणार नाही. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाने 5 माजी पाकिस्तानी नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. हे ते अधिकारी आहेत ज्यांना यापूर्वी जनरल कोर्ट मार्शलच्या आदेशाने फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. अलीकडच्या काळात सौदी अरेबियाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इस्रायलच्या संदर्भात सकारात्मक बदल करण्यात आला आहे. वर्ष 2023-2024 या वर्षासाठी शालेय पाठ्यपुस्तकांमधून ज्यू या विरोधातील भाग काढून टाकण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर सौदी अरेबियाने इस्रायलला शत्रू राष्ट्र संबोधणारे वक्तव्य अभ्यासक्रमातून काढून टाकले आहे. इम्पॅक्ट से या स्वयंसेवी संस्थेने ही माहिती प्रसारित केली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने गुप्त पत्र चोरण्याच्या प्रकरणी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी गेल्या वर्षी दोषी आढळले होते. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने हिरगिरी करणारा उपग्रह प्रक्षेपित केला होता, मात्र त्याचा स्फोट झाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीच्या बैठकीत अमेरिकेने उत्तर कोरियाचा निषेध केला. उपग्रहाची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचे उल्लंघन केले. चाचणीमुळे कोरियन द्वीपकल्पातील शांतता आणि निशस्त्रीकरणाला धोका निर्माण झाला आहे असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तुर्कीच्या पुरातत्व संशोधकांनी प्राचीन थारसा शहरात केलेल्या उत्खननात 2000 वर्षांपूर्वीचा मकबरा शोधून काढला आहे. या मकबराच्या प्रवेशद्वारावर 2 बैलांच्या प्रतिमा आहेत. हा मकबरा अद्यमान सनाली उर्फा राज्यमार्गावरील कुयुलू या शहराजवळ आहे. मेक्सिकोच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये क्लॉडिया शेनबॉम यांची निवड झाली आहे. मेक्सिकोच्या 200 वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच एखादी महिला देशाच्या अध्यक्षपदावर निवडली गेली आहे. चीनने अंतरिक्षाच्या क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेतली आहे. चीनच्या चेंज 6 या अंतरिक्ष यानाने चंद्राच्या पलीकडून मातीचे नमुने घेऊन यशस्वीपणे उड्डाण केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक निकाल येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तातडीनं राजीनामा देण्याची मागणी केली आहे. RSS मध्ये ही चांगली लोक आहेत, जर तुम्ही आवाज उचलला नाही तर लोकशाही टिकणार नाही. त्यासाठी अटल बिहारी वाजपेयींच्या कॅबिनेटमधील एक नवीन पंतप्रधान व्हायला हवा असं मोठं विधान ममता बॅनर्जी यांनी केलंय. फोर्ब्सच्या जगातील अब्जा देशांच्या यादीनुसार टेस्ला आणि SpaceX चे संस्थापक एलॉन मस्क हे बर्नार्ड अनलॉट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. 31 मे 2024 पर्यंत मस्क यांची निव्वळ संपत्ती 210.7 अब्ज डॉलर वर पोहोचली आहे, तर अनलॉट 201 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये मंगळवारी मानांकित खेळाडूंची वाटचाल कायम राहिली. प्रथम मानांकित इगा स्वीतेक आणि तिसरी मानांकित कोकोगॉफ यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय संपादन करत महिला एकेरी विभागाची उपांत्य फेरी गाठली. कोकोगॉफ यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ओन्स जॅब्युएर हिच्यावर 4-6, 6-2, 6-3 असा 3 सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. 2020 वर्ल्ड कप 2024 नवव्या आवृत्तीत विजेत्या संघाला किमान 2.45 दशलक्ष डॉलर बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. ही 2020 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता आणि जागतिक विजेता भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी 4 देशांमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. क्रीडा मंत्रालयाने नीरजच्या प्रशिक्षक क्लॉस बाटोनिट्स आणि फिजिओ ईशान मारवा याच्यासोबत युरोपमध्ये 60 दिवसांच्या प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
आहे.